नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या 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 नमस्कार 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 नमस्कार. या त्याचं काय प्रत्ययप्रमाणे मुलानं मुलीच्या घरी जायचं असतं, पण आम्ही विचार केला की पोरानं पोरीच्या घरी नांदायचं असतं की पोरीनं पोराच्या घरी नांदायचं असतं. नाही, पोरीनं पोराच्या घरी नांदायचं असतं. आता पोरीनं ज्या घरी नांदायचं असतं ते घर तिथं पाहायला नको का? त्या घरातली माणसं पाहायला नकोत का? म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवलं. अगदी बरोबर आहे, आमचा आवा अगदी पायनशीर बोलत असतो. हे कोण? हे आमचे धाकटे बंधू तुकाराम. बरोबर आहे, नमस्कार. कोण आलाय म्हणायचं? ही आमची आजी. अहो 100 वर्षाची आहे पण अजून कशी एकदम ठणठणीत. हे आमचे बाबा. नमस्कार बाबा. हे चंद्रकांत माने, यांचा खोका बनवायचा लई मोठा कारखाना आहे. असं काय? छान छान छान. अरे हो, पोरीला ज्यादा वेळ ताटक्या ठेवणं बरं नाही. बुडगुल्याला बोलो. होय नंद्या. आई आबस सगळ्या प्रथा मोडता मोडता उद्या पोराला जन्माला घाल असं नाही ना मला सांगणार. नमस्कार करतो. अरे नमस्कार करतो. नमस्कार करतो. असं जे असते समजवलेस ना? अच्छा काय रे, माझी होणारी बायको सुंदर आहे ना? अरे तू गला असतोस हा, डोळ ओव्हर करून बघ की नाही. आबाच्या चॉईसची गॅरंटी नाही ना? असं होय बघू म्हणतंय. अरे बघ ना बघ ना. काय झालं? अरे काय झालं? तुम्हाला मुलीला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? वैतर आय आय छान ग्वाळे पुरगी ग्वाळे पुरगी. बर गळ्यात गाणं असलं. गाण्याचं काय करायचंय? आधी स्वयंपाक पाण्याचं. हे बघ स्वयंपाक पाणी येतो का नाही तुला आधी? पुरीचं शिक्षण किती झालं म्हणायचं? बरोबर आहे. आता शिक्षणाचं काय करायचं? रांधा वाढा उष्टी काढा. वहिनी तुझं बी बरोबर आहे. अरे आजी पुरीला शेतीची कामं येत आहेत ना? बरोबर आहे. गडी माणसं मिळतात कुठं? बहिणीला काय बी नाही आलं तरी चालेल, पर गप्पा बोलता आलं पाहिजे. अहो पोराला एवढा शिकवला तो का अडाणी बायको करायला? अगदी बरोबर आहे. आधी स्वयंपाक येतो का नाही तेवढं सांग मला. अरे पर लगीन मासा आहे. ए गप सीतारामा. अरे माझं कोण जरा ऐकशील का? अगाय आता आणखीन तुझं काय? अरे तिला ऐकायला आणि दिसताय का ते जरा नीट विचारा. ते कशाला? ते कशाला? अरे मला येत नीट ऐकायला आणि दिसतय चांगला म्हणून. तिला ऐकायला येत आहे फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. दोन्ही बुबळ आणि टाळा वाजवते हे वाशी. काय बरोबर आहे? काहीतरी बोलू चालू. काय 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 बरोबर आहे? मुलगी पळाली. भटजी दुसरी मुलगी. शिक्षण घेतलंय ना? शेतीची कामं येतात ना? स्वयंपाक येतो ना? गप्पा मारता येतात ना? अरे येत ना तुला. ऐकायला येत आणि दिसताय का ते विचारा. ती ढापणी आहे तिचं, तिला कळत नाही कुठं बघते. तिला अशा बाईशी संसार करू आहे मी. ती ढापणी आहे ढापणे. ही पण गेली. बरं झालं ताबडतोब दुसरी मुलगी आणा. शेतीची कामं येतात नव. शिक्षण आहे नव. शेतीची कामं येतात नव. शेतीची कामं येतात. शेतीची कामं येतात नव. शिक्षण कामं येतात नव. सुंदर पोरगी पाहिजे म्हणा. सुंदर पोरगी. थोबड बघितलं का कधी आरशात? बरोबर आहे तुझा आवा. थोबड बघितलं का कधी आरशात? बापर गेले.
गपसतो का? अरे सुंदर पोरगी पाहिजे तर कर्तृत्व पण सुंदर पाहिजे. तुम्ही करता काय तर काय बी नाही. कवा ना कवा कधी ना कधी काहीतरी करीनच ना. मग काही तवा परत लगीन हात नाही लावायचा माझ्या पोराला. आबा चुकतय तुझं. चूक तुमची आहे. चूक तुझी आहे. कशी कशी? आजोबानं गाण्याचं येड लावलंय आणि तुम्ही तुम्ही त्याला शहरातल्या कॉलेजात पाठवून शहरातल्या पोरींचं येड लावलंय. तोकडं कपडं काय घालत्यात? झिपड्या उडवीत काय चालत्यात? मेकअप काय करत्यात? आता अशा पोरी जर त्याच्या नजर पुढे नाचायला लागल्या तर माझं पोरग खेड्यातल्या पोरीशी लगीन करेलच कसला. म्या म्हणते नाही र. म्हणजे आम्ही शिक्षण दिलं ही चूक केली. नाही आबा कशी चूक करणार. मग म्या चूक करते आवय. असं कुठं म्हटलं मी. मग काय मी चुकलो? द्या द्या मलाच दोष द्या. पोरानो म्या काय सांगतो ते नीट ऐका. आम्ही आमच्या नंद्यासाठी एक पोरगी पसंत केली आहे. उद्या ती आणि तिचा आई बाप इथं येणार आहे. तेव्हा कुणी भी तिला कसला भी प्रश्न करायचा नाही. कारण कारण आम्ही तिला पसंत केली आहे. अच्छा हा पोरगी कशी आहे? कशी आहे? अशी आशा पारेख. शी एवढी म्हणते. अरे पोरा तरुण पणची आशा पारेख रा. भुरग्या आम्हाला तुमची पसंती माहिती आहे. अक्षी नक्षत्रवाणी पोरगी हाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा बरं तुझी ती अभंगाची अट. बोरा अरे तुझ्या पसंती समोर आमची अट बी कुछ नाही. हे बोल गेले पोरगी पसंत आहे ना. बरं पोरीला कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? थांबा आता बाबा तुम्ही ठरवलं ना मग आम्ही काय बोलणार. सोनबाई जे जेवण बनविल ते आम्ही आपलं खाऊ. खायचं जेवायचं. बरं पोरी या आनंदाच्या प्रसंगी एखादा इठ्ठलाचं भजन होऊन जाऊन दे. म्हणजे आजा तुम्ही आम्हास्नी फसवलेत ना. आम्ही तेवढं विचारायचं नाही. अरे आम्ही पण विचारत. आता हे लगीन ठरलं म्हणजे ठरलं. काय रे आता होऊन जाऊ द्या. चांगले एज्युकेटेड मुलं तुम्ही. चांगल्या घरातली मुलं रस्त्यावर भांडते. तुमची काही चूक नाही रे. सगळीकडे हेच चाललंय. सगळेच भांडतायत. भाऊ भाऊ शेजारी शेजारी जात जात धर्म धर्म देश देश राष्ट्र राष्ट्र जग जग एकच आहे. दुसरं जग भांडायला तयार व्हायला पाहिजे ना. अजून काय होणार आहे मला कळत नाहीये. जो उठतो तो म्हणतो. मी एकटाच बडबडतोय. जाऊ दे माझ्या बडबडण्यामुळे भांडणं थांबले ना. आता कसं बरं वाटतंय. ह्या आनंद प्रित्यर्थ दोन घास खाऊन घेऊया. बरोबर मोक्यावर थांबलोय. हॉटेल पण समोर आहे. आपण का नाम वेटर नाही किया. आपल्याला नावाने हाक मारायची. माझं नाव माहित नाही. तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का? भारताचे राष्ट्रपती आहात. तुमचं नाव मी ओळखायला. राष्ट्रपती काय मी साध्या कोणाचा पती पण नाहीये. बोला नाव काय तुमचं. सदा आत्माराम पावले.
पडली आहे. तेच तुमचं नाव कळलं. काय नाव काय? अरे पावले ना. बरोबर. बरं नाव कळलं, आता खाण्याचं नाव कळतील का? तर म्हणा पावले साहेब खायला काय ते विचारा. पावले साहेब बोला. खायला काय मिळणार का? खायला बघा, बटाटावडा, मिसळ, कांदा पोहे, कांदा भजी, मिरची भजी, इडली, सांबार, रवा डोसा, आलं, कोथिंबीर, मिरची, निखारे, तोप, प्रेशर कुकर, शर्ट. बस बस बस. हे मला काय करायचंय? मला फक्त बटाटावडा, कांदा पोहे, कांदा भजी आणि स्पेशल चहा. बिल काय सांगितलं तुम्हाला? पावले साहेब बिल म्हणायचं. अरे पावले पावले साहेब द्या बिल द्या. घ्या 70 रुपये. फक्त 70 रुपये? त्या मानाने रेट फार कमी आहे तिथे. अहो गिरायकांचं सुख तेच आमचं समाधान. वा वा वा. अरे पाणी द्या. पाच त्याला पाणी पाच. अरे तिथे मार ना फडका तिथे. काय शोधतोयस काय? तेच गिरायक. भांडी घासायची जागा कुठे? साठ रुपये. भांडी घासायची जागा. चाळीस रुपये. तरी सुद्धा भांडी ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही. अरे भांडी काय? का स्पेशल चाय मलाय मार के भेज दू. आता काय? काय नाही. मग जा ना. वेटर आहात, औकात मध्ये राहा. आपण साला वेटर आहे ना. त्यात काय प्रेमात काय तसा फरक पडत नाही. आपल्याकडून काय प्रॉब्लेम नाही, तिच्याकडून सॉलिड आहे. मी बघतो. बसा बसा. एक तर केशात पैसे नाही, कशाला उड्या मारतोय. तरी पण एक चान्स. एक्सक्यूज मी. मी फक्त तुमचा अर्धा मिनिट घेईन. बोला ना. बिल सगळं आपल्या खात्यावर टाकायचं आणि चहा पाठवा. साधा नाही,
मलाही मारके. नाही नको नको. ए नको काय, बस बाबा बस. जाम खुश आहे ना आपल्यावर. मला वाटलंच आपली पर्सनॅलिटी कसली आहे. काय सांगितलं तिला, काय सांगितलंस काय? मी म्हटलं या वर्षी सदाच्या घरी रक्षाबंधन येशील का? ए बाबा, अरे येते की नाही तुमचं घर? घर बघ समोर. एवढा मोठा बंगला आहे, मस्त आहे. तिथे मोठ्या दोन बेडरूम आहे, तिथे मोठ्या दोन बेडरूम आहे, तिथे मोठा हॉल आहे, त्याला अटॅच मोठ किचन आहे, आणि त्याला अटॅच छोट गॅरेज आहे. तिथे राहतो भाड्यानं. भाड्याने राहता? असे काय चालत ते? बघ आपला आलिशान फ्लॅट, इथे तू कुठेही फ्लॅट हो, आपली जागा मोठी. काय झालं? मी फ्लॅट व्हायची वेळ आली, कारण माझी यो कोण? रामभाऊ. अरे मी नाही रे, यो नमस्कार करताय. यो कोण? ठीक आहे, नमस्कार रामभाऊच करताय. अरे बाबा मी नाही रे, यो खांद्यावर ठेवलं तो कोण? खांद्यावर ठेवला रामभाऊ. अरे बाबा मी नाही रे बाबा. अरे यो खिडकी जवळ गेलो तो कोण? खिडकीत गेले ते रामभाऊ. अरे अरे मी नाही बाबा. अरे आता यो गेलो तो कोण? नाही बल्ब चालू आहे, बल्ब कुठे गेलाय? अरे बाबा तसा नाही रे बाबा. मग आता गेलो तो कोण? इथे कोण गेलाय? इथे कोण गेलाय? कोण आहे? माझीच आहे, माझीच आहे. रामभाऊ तुम्हाला काय दारू पाहिजे की काय? अरे काहीतरीच काय सध्या. मग अरे आता यो ब्लू शर्ट वाला गेलो तो कोण? ब्लू शर्ट वाला सदा. अरे तुझा नाही रे बाबा. आता यो गेलो तो कोण? ही बॅग कोणाची? तुमची. ही बॅग कोणाची? तुमची. अरे माझी खाय. मी आता शाल घेऊन येले, बॅग खाय घेऊन येले. कुठे बॅग आहे? नुसते हात आहे माझी. अरे ही काय बघ, माका तर येडो बनवतस, माका तर येडो बनवतस. तुम्हाला ना भूताने पछाडलंय. अरे जेव्हा आपला भूत भूत करता स्वतः एकटे राहता आणि मला पण घाबरवता. अरे कशात आलास? यो बघ परत दिलो, परत दिलो, परत दिलो. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे म्हणजे? कोण परत आलाय? तुम्हाला काय दारू दारू पाहिजे का? अरे नाही बाबा. तुम्हाला मग? अरे आता तिथे चार चार रात कोणाचे? चार रात कुठे? अरे काय कुठे चार आहेत? दोन आहेत बघा. अरे बाबा तू माका ना येडो करतस काय? मी कुठे वेडा करतो? अरे दोन आहे ती माणसं कोण? अहो तुम्ही निघा, तुम्हाला भूताने पछाडलंय. अरे सध्या तुझा आवाज बदललो की काय? अहो तुम्ही निघा, तुम्हाला भूताने पछाडलंय. हे म्हातऱ्या काय तुम्ही सगळं आम्हाला घाबरवता? अरे अरे बाबा आपल्याला कोणी सांगितलं शहाणपणा करायला? आता तुम्ही पळा म्हटल्यावर गेलो मी इथून पळून, पण या दरवाजाने कसलो माझं मलाच कळलं नाही. काय प्रकार आहे? अरे बाबा काय सांगू तुला, अशी रोज नाटकं मला करावी लागतात. हा म्हातारा आहे ना, तो जरा भूताला घाबरतो, त्याचाच फायदा घेऊन मी रोज नवीन नवीन नाटकं करतो. परत नाही ना येणार? परत आला तर दुसरं नाटक करायचं. अच्छा आता असं करायचं? काय झालं? वेळ झाली. पाणी प्यायची? दूध प्यायची? दारू? तू घे ना. पांडुरंग पांडुरंग माझा आहे का? तुम्ही पण घेत जाऊ नका. माझा ऐकील सामान घेणे सरळ घरी जा. नाही मग घ्या घ्या घ्या. बिंदास आता मी सुरू करतो. तू झुपाल शाल खूप खुशाल झोप. अरे बापरे केवढ काय करणार नाही बाबा. आत्माराम पावले.
करायला धावले. मी घाबरलो त्या आत्माराम पावले ओघायला धावले. रामभाऊ मला एक सांगा. काय का? माणूस दारू का पितो? औषी खाव वरान तुझ्या हे सांगायला तुम्हाला झोपेत ना उठवलं. मी सांगतो का पितो का काय. सॉरी मी सांगतो माणूस दारू का पितो का का दारू प्यायला की माणूस नेहमी खरं बोलतो. आता माझं काय ना दिवसभर मी खोटं बोलत असतो. बरोबर प्यायलो की खरं बोलतो. बरं तुम्हाला खरं सांगतो. काय 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 दारूची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना बाबा सांग. तुमची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना सांग. माझी शपथ घेऊन सांगतो. अरे बाबा सांग ना. अरे सांगतो सांगतो सांग सांग. नाही विसरलो जातो मी. अरे अरे सांग मला सांग बाबा. धडकी भरली मला. सांगतो सांगतो. काय माहिती का तो ब्लू शर्ट वाला आहे ना. ब्लू शर्ट वाला. अरे वर येतो की काय तो. तो कसला वर येतोय? तो काय भूत नाही? भूत नाही. नंदी आहे तो. नंद्या म्हणजे मला घाबरवलं त्यांनी. त्याच्या तर आता तुम्हाला न विचारता तो आपल्या गॅरेज मध्ये राहतो. पण तुम्हाला माहिती आहे मला खोट्याची चीड आहे. होय म्हणून तुम्हाला मी खरं सांगितलं. त्याला तर लात मारून उठवा. अरे त्याला सोडतो की काय. त्याला त्याला निळा शर्ट वाला पाहिजे ना. हा बघा बघा. ए उठ उठ. तुम्ही भूत भूत. निळा शर्ट वाला भूत इकडे गेला. नाही इथे गेला. नाही इथून गेला. नाही तिथे इथे उभा होता. नाही नाही इथे उभा होता. बघा भूताला चार हात आहेत. बघा भूत 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 भूत. हे बघा सदाच्या आवाजात भूत बोलतय. बोला ना ओ प्लीज बोला ना. काना खाली वाजवी माका फसवतस. यांनी मला सगळं खरं सांगितलंय. खोटं बोलायची मला चीड आहे. कोण तू हिलच कैसून. खैसून म्हणजे कुठून. मी सांगतो कुठून. तुम्ही गप्प बसा. तुम्ही अजिबात बोलायचं नाही. रोज तुम्हाला कोण ना कोण भेटतो त्याला दया दाखवत आणि इकडे घेऊन येतात. ही काय धर्मशाळा आहे? नाही हे गॅरेज आहे. खरं सांगतो. का का काका मला वाचवा. आमच्या गावामध्ये नदीला मोठा पूर आला. माझं घर दार सगळं वाहून गेलं. मजबूत जबरदस्त फेकतोय. का का खरं बोलायची सवय. काका काका त्या पुरामध्ये आमचं अख्खं गाव वाहून गेलं. माझे नाना नानी काका माझे काका आहेत ना सेम तुमच्या घरीचे ते पण पुरातून वाहून गेले. म्हणून म्हणतो काका मला वाचवा. मजबूत खोटं बोलायची मशीन लावतोय. काका अहो गावच जाऊ द्या. पण या शहरात खरंच माझं कोणी नाही. जबरदस्त खरं बोलतोय. माझं पाकिट मारलं. हे पण खरं आहे. माझ्या खिशात पैसे नाहीये. खायला अन्न नाहीये. राहायला जागा नाहीये. मग हे ग्रस्त भेटले आणि मग ते मला इथे घेऊन आले. खरं बोलून वाट लावतो माझी. भूताचं नाटक यांच्यामुळेच. खरंच समजा या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला रस्त्यावर फेकलं असतं का? सांगा ना. शांत रडू नकोस. मला सुद्धा रडू. हा माझा जुना मित्र म्हणून मी आलाय ते राहायला दिल. मी भाड देईन. तू दिलस आणि मी घेतलं. राहू दे राहू दे. मी ते राहू ना. राह. पण एक लक्षात ठेव. या गॅरेज मध्येच राहायचं. वर माझ्या घरात यायचं नाही. कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. कळलं? बघ अगदी खरं बोलतोय तो. अरे पण तू असं उदास का? तुझी जागा तर पक्की झाली ना. हा सास. हो पण मी भाडं देईन म्हटलंय. खिशात पैसा नाही. नोकरी नको. नोकरीला काय घाबरतो. आपण आहे ना. आपण शब्द दिला म्हणजे दिला. हे बघ दारूत मी कधी खोटा बोलत नाही. हो ते कळलं मला. तुला केव्हा कळलं? जाऊ दे. हा जाऊ दे. बरं मला एक सांग. तुला काय येतं सांग. मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट भरपूर आहे. काय करतोस ते सांग. तुला काय येतं? प्रिंटिंग येतं? टाईप रायटिंग? कपडे धुवायला? नाही भांडी घासायला? दाढी करायला? स्वतःची?
अरे बाबा किती हुशार पोर माझं ते तुला हे येत नाही ते येत नाही ते येत नाही अरे मग येते तरी काय मला नुसतं गाता येत तुला गाता येत तुला गाता येत बस तुला कुठेतरी चांगल्या हॉटेल मध्ये नोकरी देतो तिथे आपली जाम ओळख आहे तू चांगला गायलास ना असं तुझं नाव होईल तुझ्याकडे बंगला असेल गाडी असेल पैसा असेल बस गाबू